सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, तर ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती। कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर, बलिंगा पुलावर 10 फूट पाणी आल्यानं वाहतूक ठप्प, तर पंचगंगा नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पुराचं पाणी। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी कमला हॅरिसांना अधिकृत उमेदवारी जाहीर, डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात थेट लढत। महिला आशिया कप T20 स्पर्धेच्या आज फायनल, भारत आणि श्रीलंकेत रंगणार महासंग्रा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर, पुण्यात झालेल्या पावसामुळे पूरग्रस्त भागाला देणार भेट। अनाथांना आरक्षण देणार महाराष्ट्र पहिले राज्य, अश्विन अगवणेंच्या वकिलीवर देवेंद्र फडणवीसांचं ट्विट। लाडकी बहिणी केली आता लाडकी सून योजना सुरू करा, दिलीप वळसे पाटलांच्या पत्नीची मागणी। साताऱ्यातील पाटणमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, 150 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश। राजू शेट्टींचं पंतप्रधान मोदींचं इतर मंत्र्यांना पत्र, मोबाईल रिचार्जच्या दरावरून लिहिलं पत्र, इंटरनेट सेवेत देखील हेराफेरीचा केला आरोप। 9 ऑगस्टला शेतकऱ्यांचा पुण्यात महामोर्चा, क्रांतीदिनी विविध प्रश्न घेऊन शेतकरी पुण्यात धडकणार। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापूर सदृश परिस्थिती, हसन मुश्रीफांनी केली पूरस्थितीची पाहणी। किल्ले शिवनेरीवरील तटबंदीचा बुरुज ढासळला, कडा आणि बुरुज कोसळल्यानं गडावर 31 जुलैपर्यंत जमावबंदीचा आदेश। सांगली जवानांकडून नदीपात्रामध्ये बचाव प्रात्यक्षिक, आर्मी एनडीआरएफ आणि पोलिसांकडून बचाव प्रात्यक्षिक, प्रशासन सज्ज असल्याची पोलीस अधीक्षकांची माहिती। नाल्याला आलेल्या पुरामध्ये 2 जनावरं गेली वाहून, कपालेश्वर येथील घटना, तर ग्रामस्थांकडनं जनावरांचा शोध सुरू। लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा।